हाय फ्रेंड्स, शारदा कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मी प्रशांत सर आज घेऊन आलेलो आहे करंटचा एक पॉइंट आहे, छोटासा आहे, लवकरात लवकर संपूया. प्लास्टिक ओव्हरशूट दिवस हा बघतोय. हा दिवस जागतिक स्तरावरती कधी झाला? 28 जुलै 2023 कधी झाला? म्हणजे याचं काही सेलिब्रेशन दरवर्षी याच दिवशी होत असं नसतं. सेलिब्रेशनचा पार्ट नाहीये हा. एक ऍक्च्युली काय म्हणतो आपण त्याला, लाजीवानी गोष्ट असल्यासारखी आहे. कारण प्लास्टिक कचऱ्याचं जे काही प्रबोधन करतोय आपण की प्लास्टिक कचरा कमी वापरा, हे करा, त्याचं प्रमाण किती वाढत चाललेलं आहे हे दाखवण्यासाठी हा दिवस आहे. प्लास्टिक कचरा 28 जुलै 2023 प्लास्टिक ओव्हरशूट दिन झालेला आहे. अहवाल कोण दिला आहे? कन्सल्टन्सी सर्व्हिस आहे, स्विझरलँडमधली कन्सल्टन्सी कंपनी आहे, त्यांनी दिलेला आहे. प्लास्टिक ओव्हरशूट म्हणजे काय? प्लास्टिक ओव्हरशूट दिन म्हणजे काय? तर ज्या दिवशी जागतिक कचरा व्यवस्थापनाच्या क्षमतेपेक्षा जास्त कचरा निर्माण होतो तो दिवस. जागतिक कचरा व्यवस्थापनाच्या क्षमतेपेक्षा जास्त कचरा निर्माण होतो तो दिवस. तो दिवस 2023 मध्ये कधी झाला? तर 28 जुलैला. भारतामध्ये कधी झालाय? 6 जानेवारी 2023 ला झालेला आहे. एकूण 2023 मध्ये त्यापर्यंत प्लास्टिक कचऱ्याची निर्मिती किती झाली? 6,86,42,999 टन एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती झालेली आहे. ठीक आहे, तर जगातील 52% प्लास्टिक कचरा निर्मितीसाठी जबाबदार देश किती आहेत? तर ते आहेत 12 देश आहेत. जास्तीत जास्त यातले आफ्रिका खंडातले देश आहेत. तर सर्वाधिक गैरव्यवस्थापित कचरा म्हणजे कचऱ्याचं व्यवस्थापन सर्वात कमी प्रमाणात कुठे केलं जातं? तर यात पहिले 3 देश आहेत आफ्रिका खंडाशी रिलेटेड. एक आहे मोझांबिक, जिथं 99.3% गैरव्यवस्थापित कचरा आहे. दुसरा आहे नायजेरिया, तिथे 99.44% गैरव्यवस्थापित कचरा आहे. तिसरा आहे केनिया, जिथे 98.9% गैरव्यवस्थापित कचरा आहे. आणि भारताचा नंबर चौथ्या क्रमांकावरती आहे गैरव्यवस्थापित कचरा असण्यास. ठीक आहे, भारताचा नंबर कधी आहे? चौथ्या नंबरला आहे. 98.55% गैरव्यवस्थापित कचरा भारतात. ठीक आहे, प्रति व्यक्ती प्लास्टिक वापर किती केला जातो जगामध्ये? तर जगामध्ये जागतिक सरासरी प्रति व्यक्ती प्लास्टिक कचऱ्याचा प्लास्टिक किती असतो जागतिक सरासरीला? 20.9 किलो जागतिक सरासरी आहे. भारतात तीच सरासरी प्रति व्यक्ती कचरा वापर प्लास्टिक वापर किती आहे? तर 5.3 किलो आहे. ठीक आहे, प्लास्टिक ओव्हरशूट दिवस पर्यावरणाशी रिलेटेड राज्यसेवा किंवा कंबाईन या एक्झामसाठी वन लाईनर मध्ये हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्या दृष्टीने इम्पॉर्टंट. थँक्यू.